नमस्कार स्पेशल रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासोबत बटरस्कॉच केक कसा बनवायचा आणि तेही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि स्टेप बाय स्टेप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी व्हिडिओ दोन पार्टमध्ये दाखवणार आहे आजचा फक्त हा पहिला बेकिंगचा व्हिडिओ आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅस चालू करून त्यावरती मी पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये अशा पद्धतीनं स्टँड ठेवून त्यावरती झाकण ठेवून मी दहा मिनटासाठी प्रिही होण्यासाठी ठेवून देत आहे आता एका बाऊलमध्ये मी दीड कप मी प्रीमिक्स घेतलेलं आहे हे मार्केटमधून आणलेलं व्हॅनिला प्रीमिक्स आहे जे की इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं आणि तिथे मी एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथं बटरस्कॉच केक बनवायचा म्हणल्यावर बटरस्कॉचं इसेन्स वापरलेलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही वापरू शकता आता मी थोडं थोडं पाणी ॲड करत त्याची एकदम रिबिनसारखी जोपर्यंत कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत मी याला फेटून घेत आहे साधारण पाच मिनटं फेटल्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं बॅटर तयार झालेलं आहे आपल्याला जे की केक बनवण्यासाठी अगदी असंच हवं आहे आता मी एका टीनला ऑइलने ग्रीस करून घेत आहे जर तुमच्याकडे असा टीन नसेल तर तुम्ही कुकरमध्ये जे आपण वरण भात शिजण्यासाठी जे भांडं वापरतो ना त्या भांड्याचा वापर केला तरीही चालेल आता त्याला मी बटर पेपरनं परत ऑइलनं ग्रीस करून घेत आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेन ड्रॉइंगचा पेपर ज्याच्यावरती लाइनिंग नसते तो वापरला तरीही चांगल्या प्रकारे केक बेक होतो आणि व्यवस्थित उलटण्यासाठी मदत होते आता मी हे बॅटर यामध्ये टाकून घेत आहे बटर पेपर आवर्जून वापरावा जेणेकरून केक खाली डागत नाही किंवा उलटण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते पण जर बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेन पेपरचाही वापर करू शकता फक्त त्यावरती लाइनिंग किंवा अक्षरं वगैरे नसावेत आता हे स्पॅचुलाच्या मदतीनं सर्व या बाउलमधलं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याला व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ आणि याला टॅप करून घेणार आहोत तीन ते चार वेळेस व्यवस्थित टॅप केल्याच्या नंतर त्यामधले जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि आपला केक चांगला बेक होतो आता मी या पातेल्यामध्ये आपला केकचा टीन बेक होण्यासाठी तीस मिनटासाठी ठेवून देत आहे आता तीस मिनिटांसाठी ठेवल्याच्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि आता तीस मिनटं झाल्याच्यानंतर चेक करून बघूया तर आपला केक हा बहुतेक शिजलेला नसावा टूथपिक घालता क्षणी ओली निघत आहे त्यामुळे आणखीन आपण झाकण ठेवून देऊन याला दहा मिनटासाठी बेक होण्यासाठी ठेवून देऊ कधीही केक बेक होण्यासाठी बरोबर वेळेचं मेजरमेंट ठेवायचं आणि लो फ्लेमवरतीच केक बेक होण्यासाठी ठेवायचा साधारण चाळीस मिनटं आपला केक बेक होण्यासाठी वेळ लागलेला आहे आता याला आपण थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण कॅरेमल क्रश बनवून घेऊ मी इथे कवाटीमध्ये साखर घेऊन ती पातेल्यामध्ये अशा पद्धतीनं ठेवून दिलेली आहे मेल्ट होण्यासाठी गॅसवरती आणि इथं काजू आणि बदामची अशी ओबडधोबड मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आता हे बिना पाणी टाकता आपण याला मेल्ट करून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नॉनस्टिकचं भांडं वापरू शकता किंवा एकदम जाड याच्यामध्ये जे असेल बुडाला ते तुम्ही यासाठी आवर्जून भांडं वापरा आता मेल्ट झाल्याच्यानंतर नंतर त्यामध्ये मी बटर दोन चमचे साधारण टाकून घेतलेलं आहे आणि गॅस इथं बंद करून घ्यायचा कारण साखर मेल्ट झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण त्यामध्ये जे काजू बदामचं मिक्सर घेतलेलं होतं ना मिक्स करून ते यामध्ये टाकून घेऊ जर तुमच्याकडे काजू बदाम नसतील तर शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून तुम्ही अशा पद्धतीनं टाकून देऊ शकता आणि आता ताटाला मी थोडंसं तूप लावून त्याला ग्रीस करून घेत आहे आणि हे बॅटर म्हणजे कॅरेमल क्रश यामध्ये टाकून देऊन थंड होण्यासाठी ठेवून देत आहे आता आपण पुढची प्रोसेस दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत